विद्यार्थी मित्रांनो, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल, मी तुमची मराठीची ताई राजश्री ताई। नमस्कार मुलांनो, तुम्हाला स्वप्न पडत असतं की नाही? जे आपण सत्यात करत नाही ते तुम्हाला स्वप्नात करावं असं वाटतं, आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न वेगळं असतं। कोणाला परिपणा वाटतं, कोणाला लांब विमानात उंच उडा वाटतं अक्षरांसारखं, किंवा कोणाला सुपरमॅन व्हावं वाटतं। अशा आपल्या लहान मुलांचे स्वप्न असतात। आता आपल्या अशीच एक कविता आपल्याला आहे, चांदोबाच्या देशात। या मुलाला कुठे जायचंय मुलांनो? तर चांदोबाच्या देशात त्याला जायचं आहे, आणि काय काय करायचं आहे चला तर मग बघूयात। झाडावर चढू, आकाशात उडू, ढगांच्या गादीवर धक्कन पडू। आता हा मुलगा आकाशात जाणार आहे, तर कसं जाणार आहे? तर झाडावर चढून जाणार आहे आणि ढगांच्या गादीवर धक्कन पडू। ही ढग वरच्या आकाशातले ढग त्याला कसे वाटतात? गादी सारखे, आणि त्या गादीवर मला धक्कन पडायचं आहे अशी त्याची कल्पना आहे। पुढे बघूया, मऊ मऊ ढगांवर घडीभर लोळू, चमक चमक चांदण्याशी लपवा छपी खेळू। मऊ मऊ गादी नाही ढगाची, त्याच्यावर घडीभर, घडीभर याचा अर्थ थोडा वेळ, थोडा वेळ लोळू। तुम्ही सकाळी उठल्यावर बघा मुलांना, कुठेही इच्छा होते तुम्ही गादीवरच इकडे तिकडे इकडे तिकडे करत राहता। तसं या ढगांच्या गादीवर मुलाला काय करायचं आहे? घडीभर थोड्या वेळ लोळायचं आहे। चमक चमक चांदण्याची लपाछपी खेळू। आता ह्या चम 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 चमकणाऱ्या ज्या चांदण्या आहेत ना, त्याच्याशी या मुलाला काय खेळायचं आहे? लपाछपी। बघा त्याची कल्पना किती छान आहे, तो चांदण्यांबरोबर लपाछपी खेळणार आहे। तुम्ही खेळता की नाही मुलांना आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर लपाछपी? तसंच हा मुलगा कोणाशी लपाछपी खेळणार आहे? तर चांदण्याशी लपाछपी खेळणार आहे। पुढे पळणाऱ्या चांदोबाच्या मागे धाव। आता लपाछपी खेळायला चांदण्यांबरोबर चंद्र खेळणारच की, मग त्याच्या मागे धाव, तो पुढे पळतोय आणि आपण काय करतोय? मागे धावतोय। करा बरं कल्पना, तुम्ही आकाशात आहात, चांदण्या चांदोबा त्याच्याबरोबर तुम्ही काय खेळताय? लपाछपीचा खेळ खेळताय। पुढे चांदोबा पळतोय आणि त्याच्या मागे मुल काय करत आहे? धावत आहे। चांदण्याच्या पंक्तीला पोटभर जेवू, चांदण्याच्या पंक्तीला काय करायचं आहे? पोटभर जेवायचं आहे। आता कोणाच्या घरी गेल्यावर आपल्याला जेवायला देतात ना, आता चांदोबाच्या घरी गेलं तर काय करणार आहे? आपल्याला जेवायला देणार आहे। त्यांच्या पंक्तीला काय करायचं आहे? पोटभर जेवायचं आहे। नानाविध पक्वान्न तयार केलेले आहेत। आपण त्याच्या देशात चांदोबाच्या राज्यात गेल्यामुळे त्याने काय केलेलं आहे? अनेक पक्वान्न तयार केले आणि त्याच्या पंक्तीला जेवायला बसून, पंगत म्हणजे एकत्र जेवायला बसणे, याला काय म्हणतात मुलांनो? पंगत। आता हा कोणाच्या पंक्तीला जेवायला बसणार आहे? तर चांदोबाच्या पंक्तीला हा मुलगा काय करणार आहे? जेवायला बसणार आहे आणि अनेक पक्वान्न तो मुलगा खाणार आहे। आता मुलांना तुम्ही काय करायचे आहे? ही कविता छान वाचायची आहे, वाचा बरं। चांदोबाशी चांदोबाच्या देशात ही कविता आहे, त्यातलं पुढचं कडवं बघूया मुलांनो। चांदोबाशी पोरीने खूप खूप बोलू, घरातल्या गमती सांगत चालू। आता हा जेवण